हेलो स्टूडेंट, आज आपण बघणार आहोत पाठ क्रमांक 9 शेरास सव्वाशेर। आता शेरास सव्वाशेर म्हणजे काय, तर ही एक म्हण आहे आणि या म्हणीचा अर्थ होतो एकापेक्षा एक वरचढ। ठीक आहे, हा पाठ तुम्हाला तुमच्या मराठीच्या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 28 म्हणजे पेज नंबर 28 वर मिळेल। तर तुम्हाला पुस्तक सोबत घेऊन बसायचं आहे, सोबतच एक नोटबुक आणि मराठीचं तुमचं जे नोटबुक आहे ते आणि पेन सोबत घेऊन तुम्हाला बसायचं आहे। बघा, आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात, तर त्यामध्ये काही आपल्यासोबत खूप मैत्रीपूर्वक राहतात, जसे की कुत्रा आहे, पोपट आहे, मांजर आहे, हे आपण घरी पाळत असतो। तर काही प्राणी जे आहेत ते अतिशय त्रासदायक असतात, त्यामध्ये उंदीर हा आपले कपाटातील कपडे कुरतडतो, कधी तो आपल्या धान्याची नासाडी करतो आणि तो शेतातील धान्याचीसुद्धा नासाडी करत असतो। तर मग आपण काय करतो की यावर उपाय म्हणून कधी त्याला औषध टाकत असतो तर कधी पिंजऱ्यामध्ये पकडत असतो। वेगवेगळ्या युक्त्या लोक उंदरापासून होणाऱ्या नुकसान थांबवण्यासाठी वापरत असतात किंवा वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात। ठीक आहे, तर या पाठामध्ये नाना काका हे एक शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये भाताचं पीक आलेलं आहे, पण शेतातील त्या भाताच्या पिकाची उंदीर खूप नासाडी करत असतात, म्हणून ते त्यावर युक्त्या लढवत असतात, वेगवेगळे उपाय ते तिथे करत असतात। पण त्यावर उंदीर मामा कसे एका म्हणजे शेरास सव्वाशेर होतात, म्हणजे त्यांच्याहीपेक्षा उंदीर कसे वरचढ होतात, यावर हा सुंदरसा आणि गमतीदार असा पाठ अवलंबून आहे। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। ठीक आहे, शेरास सव्वाशेर। नाना काका घुंगूर काठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते। वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते। निब्बर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, नंतर कापणी, झोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता। बघा, नाना काका एक शेतकरी होते आणि ते घुंगूरकाठी आपटत शेताच्या बांधावरून ते फिरत होते। आता घुंगूरकाठी म्हणजे काय, तर एक काठी असते आणि त्याला घुंगरं असतात, की त्या घुंगराच्या आवाजाने जेव्हा आपण चालत असतो तेव्हा ते घुंगराची काठी जी आहे ते आपटत आपटत जर का आपण समोर गेलो तर काही वन्य प्राणी असतात ते त्या आवाजाने पळून जातात, त्यामुळे त्या घुंगूरकाठीचा उपयोग शेतकरी करीत असतात। शेताच्या बांधावरून म्हणजे शेताच्या ज्या सीमा असतात त्यावरून नाना काका इकडे तिकडे फिरत होते। वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते। बघा, वाऱ्यावर त्यांच्या शेतातील जे भाताचं पीक आलेलं आहे ते डोलत होतं आणि त्या ते पाहून त्यांना आनंद व्यक्त होत होता, किंवा आपल्या कष्टाचं चीज झालं याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तिथे दिसत होतं। निब्बर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक। आता निब्बर म्हणजे काय, तर काढणीस आलेले पीक, त्याची वाढ पूर्ण झालेली आणि आता काढणीला आलेलं पीक म्हणजे निब्बर। निब्बर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक नाना काकांच्या शेतामध्ये आलेलं होतं। नंतर कापणी, झोडणी आणि मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी। बेगमी म्हणजे काय, साठा। बघा, जेव्हा पीक येतं तेव्हा त्याच्या काढण्याच्यासुद्धा काही प्रक्रिया असतात। पहिले ते पीक कापल्या जातं, नंतर त्याला झोडल्या जातं, नंतर त्याची मळणी केल्या जाते, म्हणजे ते धान्य जे आहे ते काढल्या जातं आणि या सगळ्या परिश्रमानंतर वर्षभराचा जो साठा आहे, बेगमी आहे, ती कणगीत पडेल। म्हणजे जुन्या काळामध्ये आताच्यासारखे ड्रामांमध्ये वगैरे धान्याचा साठा करून ठेवला जात नसे, कणगी राहायची जी मातीने लिपून असायची, ढोली वगैरे त्याला म्हणत असे। तर हे सगळी प्रक्रिया झाल्यानंतर वर्षभराचं जे पीक आहे ते कणगीत पडेल, वर्षभराचा जो साठा आहे तो आपल्याला उपलब्ध होईल असे ते मनात विचार करत आहे, असा विचार त्यांच्या मनात येत होता। ते आपल्या शेताच्या बांधावर फिरत असा विचार करत होते। बघा, निसर्गाने करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली, हे गीत ते गात होते। निसर्गाने करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली,
निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली। अशा प्रकारे ते गाणं गुणगुणत असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले। दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या, शेताची नासाडी चालू होती, शेतावर उंदीर मामा कोपले होते। बघा, ते असे गाणे गुणगुणत माळावरच्या शेतापाशी थांबले। ते आपल्या शेताची पाहणी करायसाठी तिथे आले होते आणि माळावरच्या शेतापाशी असेच ते गाणे गुणगुणत गुणगुणत आले आणि तिथे थांबले। तर त्यांनी हे बघितले की दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या। दाणे भरलेल्या ज्या भाताच्या लोंब्या आहेत त्या आडव्या पडलेल्या होत्या आणि त्या शेतावर नासाडी चालू होती, म्हणजे उंदीर मामांनी नासधूस पिकांची लावलेली होती। नाना काकांनी आडव्या पडल्या होत्या, शेताची नासाडी चालू होती, शेतावर उंदीर मामा कोपले होते। कोपणे म्हणजे काय? रागावणे। शेतावर उंदीर मामा जे आहे ते कोपले होते असं म्हटलेलं आहे। नाना काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले। त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला। त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले, ते अर्धे अधिक पाण्याने भरले। त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली। पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली। अंधार पडला आणि नानाकाका शेतावरून घरी आले। बघा, आता शेताची तर नासाडी चालू होती, यावर उपाय तर करावाच लागणार होता, नाहीतर संपूर्ण शेतामध्ये पिकाची नासधूस उंदरांनी केली असती। तर जसं आपण वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतो तशीच एक युक्ती नानाकाकांना सुद्धा सुचली। तर त्यांनी काय केले? नानाकाकांनी एक प्रयोग करायचे ठरवले, तो म्हणजे काय? त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला। शेताजवळच्या माळावर त्यांनी एक गोल असा मोठा खड्डा जो आहे तो खणला, म्हणजे गड्डा केला। त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले आणि पत्र्याचा जो पिंप आहे जो आपण त्याला ड्राम वगैरे असं म्हणू शकतो, तो पिंप जो आहे पत्र्यापासून बनलेला तो त्यामध्ये ठेवला आणि त्यामध्ये त्यांनी अर्धे अधिक पाणी भरले आणि त्या पत्र्याच्या पिंपामध्ये त्यांनी काय भरलं? पाणी भरलं, ते अर्धं पाणी होतं। त्यांच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली आणि त्या गड्ड्यामध्ये तो जो पत्र्याचा पिंप त्यांनी बसवला त्यामध्ये अर्ध अधिक पाणी त्यांनी ओतलं आणि त्या पत्र्याच्या म्हणजे त्या पिंपाच्या तोंडावर त्यांनी तर्फेसारखी एक लांब फळी बसवली। तरफ म्हणजे टेकून दिलेली लाकडी फळी। अशी तर्फेसारखी त्यांनी एक लाकडी हलकीशी फळी त्यावर बसवली आणि त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली। पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली आणि पिंपावर जी तर्फेसारखी त्यांनी एक फळी बसवलेली होती त्याच्या तोंडाला म्हणजे आतमधल्या अशा शेंड्याला त्यांनी तळलेली भजी जी आहे ती ठेवली होती। नंतर अंधार पडला आणि नानाकाका शेतावरून घरी आले। आणि आता अंधार पडलेला होता, आता नानाकाका शेतावरून घरी आले होते। त्या प्रयोगाचा जो परिणाम होणार होता तो ते दुसऱ्या दिवशी बघणार होते। समोर बघा, सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली। तळलेल्या भज्यांचा खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले। पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली। घाईघाईने तीन चार उंदीर पुढे धावले। त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले, सारे बुडून मरून गेले। बघा, इथे नानाकाकाची युक्ती जी आहे ती सफल झाली असं आपल्याला वाटतंय, पण समोरसुद्धा गमतीदार पाठ आहे। बघा, सर्वत्र सामसूम झाली म्हणजे रात्रीच्या वेळेला सगळीकडे शांतता पसरली। सामसूम होणे म्हणजे शांतता पसरणे। सगळीकडे सामसूम झाली, शेतामधील शेतकरी किंवा मजूर जे आहे ते आपापल्या घरी परतले आणि सगळीकडे सामसूम झाल्यानंतर वन्य श्वापद जे आहे ते रात्रीच्या वेळेला बाहेर निघतात। आता उंदरांची जी टोळी आहे ती बाहेर पडली। तळलेल्या भज्यांचा खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले। कुठल्या
खाण्याच्या वस्तूचा जर का उंदरांना वास आला असेल तर ते बरोबर त्या जागी जमा होतात। नाना काकांनी खमंग अशी भजी त्या तर्फेवर ठेवलेली होती आणि त्या वासाने ती खाण्यासाठी सर्व उंदीर त्या पिंपाकडे आले। पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली। घाईघाईने तीन चार उंदीर पुढे धावले। बघा ते जे भजे आहेत ते त्यांना तिथे दिसले आणि तीन चार उंदीर घाईघाईने ते भजे खाण्यासाठी पुढे सरसावले किंवा त्या लाकडी फळीवरून तिथे खाण्यासाठी ते समोर गेले। त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले आणि त्याच्या भारामुळे सगळेच उंदीर त्या पिंपाच्या अर्धअधिक जे पाणी पत्र्याच्या पिंपामध्ये भरून ठेवलेलं होतं त्यामध्ये डबकन पडले आणि सारे बुडून मरून गेले। अशा प्रकारे ते जे उंदीर आहेत जे घाईघाईने भजी खाण्यासाठी पुढे सरसावलेले होते ते सर्व उंदीर जे आहे ते पाण्यात पडून मरून गेले। इथे नंतर काय झाले, सकाळी सकाळीच अधीरतेने नानाकाका पिंपापाशी आले। आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले। संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नानाकाका घरी आले। बघा त्यांना खूप आनंद झाला की आपली युक्ती जी आहे ती सफल झाली, आपला प्रयोग जो आहे तो सफल झाला असं नानाकाकांना वाटलं। त्यांनी सकाळी सकाळी ते अधीरतेनेच तिथे आलेले होते। आता अधीर होणे म्हणजे काय तर उत्सुक होणे, अधीर होणे उत्सुक होणे। उत्सुकतेने आपण बघा एखादी गोष्ट करायला ठेवली आणि मग त्याचे रिझल्ट किंवा त्याचा काय रिझल्ट असतो तो बघण्यासाठी आपण उत्सुक असतो। अशाच प्रकारे नानाकाकांनी तिथे एक प्रयोग तर करून ठेवलेला होता, ते रात्री घरी परतलेले होते पण सकाळी त्यांना खूप उत्सुकता लागलेली होती की माझा प्रयोग सफल झाला आहे की नाही। म्हणून ते सकाळी सकाळीच अधीरतेने नानाकाका पिंपापाशी आले। सकाळी उठल्या उठल्या ते शेतामध्ये आले आणि आपला प्रयोग सफल झाला की नाही हे बघण्यासाठी ते उत्सुक होते। आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले, त्यांची युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटलं आणि संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नानाकाका घरी परतले। पुन्हा नानाकाकांनी तसाच प्रयोग करण्याचे दुसऱ्या दिवशी ठरवले आणि त्यांनी घरून मस्त भजे खमंग भजे तळून तिथे आणले आणि त्या लाकडी तर्फेवर पुन्हा ठेवले आणि ते आज आता घरी परतले। परत दुसऱ्या दिवशी सकाळी नानाकाका पिंपापाशी गेले। फळीवरची भजी फस्त केलेली होती पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही। त्यांना फारच आश्चर्य वाटले, हा काय प्रकार आहे हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले। बघा पहिल्या दिवशी त्यांची युक्ती सफल झालेली होती यावर ते खूप समाधानी झालेले होते पण जेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी परत येऊन बघितले तर फळीवरचे जे भजे आहेत ते फस्त केलेले होते, ते उंदरांनी खाऊन टाकलेले होते पण एकही उंदीर पाण्यात पडून मेलेला नव्हता। आता हे काय आश्चर्य आहे किंवा हा काय प्रकार आहे हे त्यांनी स्वतः जवळून बघण्याचे ठरवले। फस्त करणे म्हणजे काय, संपवणे। फस्त करणे म्हणजे संपवणे। दुसऱ्या दिवशी सकाळी नानाकाका पिंपापाशी जेव्हा गेले तेव्हा भजी तर खाल्लेली होती पण एकही उंदीर पाण्यामध्ये पडलेला त्यांना दिसला नाही। त्यांना फारच आश्चर्य वाटले होते, त्यांना खूप आश्चर्य झाले होते की एकही उंदीर न मरता भजी कशी काय फस्त झाली किंवा भजी कशी काय खाण्यात आली हे त्यांना बघायचे होते आणि त्यामुळे त्यांनी तिथेच राहण्याचे ठरवले। बघा हे चित्र आहे पत्र्याच्या पिंपाचं आणि इथे काही भजी ठेवलेली आहेत आणि उंदीर जे आहेत ती भजी खाण्यासाठी इथे समोर सरसावलेले आहेत आणि ही आहे लाकडी तरफ। ठीक आहे, समोर बघूया काय होतं ते। आता मात्र नानाकाका स्वतः हे बघणार होते की कसे काय दुसऱ्या दिवशी उंदीर मेले नाही किंवा पाण्यात एकही उंदीर मला कसा काय दिसला नाही, कारण की भजी जी आहे ती संपलेली होती, ती खाल्लेली होती। बघा संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नानाकाकांनी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या
पस संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नाना काकांनी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. रात्र चांदणी होती, नीरव शांतता पसरली आणि उंदराची फौज स्वारीवर निघाली. बघा, आज नाना काका हा सगळा प्रकार काय आहे हे बघण्यासाठी स्वतः तिथे राहणार होते आणि संध्याकाळी त्यांनी अंधार पडायच्या सुमारास पुन्हा घरून खमंग भजी जी आहे ती वास तुटलेली भजी जी आहे ती फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच्या झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. बघा, इथे त्यांनी पुन्हा नेहमीसारखी तिथे भजी ठेवलेली आहेत आणि ते झाडाच्या आडोशाला उभे आहेत. नीरव म्हणजे कसलाही आवाज नसलेले शांत वातावरण. आता भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच्या झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. रात्र चांदणी होती, म्हणजे चंद्राचं चांदणं जे आहे ते सर्वीकडे पसरलेलं होतं आणि रात्र असूनसुद्धा नाना काका तिथे सर्व बघू शकत होते. रात्र चांदणी होती म्हणजे चंद्राचं चांदणं सगळीकडे पसरलेलं होतं, बऱ्यापैकी सगळं काही नाना काका बघू शकत होते. नीरव शांतता पसरली आणि उंदराची फौज स्वारीवर निघाली, म्हणजे आता सगळीकडे नीरव अशी शांतता झाली होती, सामसूम झालेली होती. तिथे कुणीही कुणाचाही आवाज नव्हता. आता उंदरांची टोळी जी आहे ती बाहेर पडलेली होती. सर्वत्र भजांचा वास सुटला होता. मोठ्या अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले, आपसात काहीसे कुजबुजले. त्यांच्यापैकी 4-5 उंदीर पिंपा बाहेरच्या फळीच्या टोकावर बसले व एक उंदीर फळीवरून पुढे सरसावला. प्रत्येकाने एक एक करून तेथील सर्व भजी आणली. ती सर्व भजी त्या चतुर उंदरांनी कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केली. बघा, आता इथे स्पष्ट आपल्याला कळलं असेल की नाना काकाचा जो प्रयोग आहे तो कसा फसला आणि नाना काका आज तिथे झाडाच्या आडोशाला बघतच होते. नेमके काय झाले की उंदरांची फौज भजी खाण्यासाठी तर तिथे आली, सर्वत्र भजांचा सुगंधसुद्धा सुटलेला होता आणि मोठ्या अधीरतेने ते सर्व पिंपापाशी भजी खाण्यासाठी जमलेले होते. म्हणजे मोठ्या उत्सुकतेने सर्व उंदरांची टोळी जी आहे ती तिथे भजी खाण्यासाठी जमलेली होती. आपापसात काही उंदीर कुजबुजले, म्हणजे त्यांनी एकमेकांशी काहीतरी संवाद साधला असं इथे म्हणायचं आहे. त्यांच्यापैकी 4-5 उंदीर पिंपाबाहेरच्या फळीच्या टोकाला बसले, म्हणजे ती फळी जी आहे लाकडी फळी ती अर्धी पत्र्याच्या त्या पिंपाच्या अंदर होती आणि त्याचा काही भाग जो आहे तो बाहेर होता. काही उंदीर त्या बाहेरच्या भागाकडे बसली आणि एक उंदीर जो आहे तो भजी खाण्यासाठी पुढे सरसावला. त्याच्यापैकी 4-5 उंदीर पिंपाबाहेरच्या फळीच्या टोकावर बसले व एक उंदीर फळीवरून पुढे सरसावला. प्रत्येकाने एक एक करून तेथील सर्व भजी आणली. बघा, एक एकच उंदीर भजी आणायला जात होता. त्यांना कळले होते की आपण जर सर्वच्या सर्व भजी खाण्यासाठी गेलो तर आपल्या भाराने फळी जी आहे ते पाण्याकडे वाकेल, पाण्याच्या दिशेने वाकेल आणि आपण सर्व मरून जाऊ. म्हणून 4-5 उंदीर त्या बाहेरच्या टोकाला, त्या फळीच्या बाहेरच्या टोकाला बसलेले होते आणि एक एक उंदीर क्रमाक्रमाने भजी खाण्यासाठी जात होता आणि असे करून त्यांनी सर्व भजी जे आहे ते खाल्ली किंवा फस्त केली. ती सर्व भजी त्या चतुर उंदरांनी कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केली. आता इथलं काम त्यांचं भजी खाण्याचं संपलेलं होतं, ते दुसरीकडे दुसऱ्या मोहिमेवर त्यांनी कूच केली, म्हणजे ते अन्नाच्या शोधामध्ये दुसरीकडे गेलेले होते. शेरास सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदीर मामांची युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला. बघा, आता नाना काकांना सगळं काही व्यवस्थित कळलेलं होतं की भजी तर खाल्लेली दिसली पण उंदीर काबरं पाण्यात पडलेला दिसले, एकही उंदीर काबरं पाण्यामध्ये पडलेले दिसला नाही हे त्यांच्या सर्व लक्षात आलेलं होतं आणि त्या चतुर मामांची उंदीर मामांची युक्ती जी आहे ती त्यांनी कशी लढवली आणि आता हे जे उंदीर आहेत ते आपल्याहीपेक्षा हुशार निघाले
इथे शेरास सव्वाशेर म्हणजे एकापेक्षा एक वर चढ ही म्हण जी आहे ती सफल होताना त्यांना दिसली आणि त्यांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला। इथे नाना काकांचा प्रयोग जो आहे तो फसलेला होता, पण उंदरांच्या हुशारीमुळे तेही आश्चर्यचकित झालेले होते। तर असा हा पाठ तुम्हाला आवडला असेल तो एकदा परत तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि कठीण शब्दांचे अर्थ जे आहे ते आता आपण बघूया। बघा, निबर म्हणजे जून जुनं काढणीस आलेलं पीक, बेगमी म्हणजे साठा, कोपणे म्हणजे रागावणे, तरफ म्हणजे टेकू दिलेली लाकडी फळी, तरफ म्हणजे काय एका साईडनी टेका दिलेली लाकडी फळी, सामसूम होणे शांतता पसरणे, अधीर होणे उत्सुक होणे, फस्त करणे संपवणे, नीरव म्हणजे कसलाही आवाज नसलेले शांत वातावरण, कुजबुजणे म्हणजे हळू बोलणे, कूच करणे म्हणजे निघणे, कपाळावर हात मारणे म्हणजे निराश होणे। अशा प्रकारे हे कठीण अर्थ शब्दांचे अर्थ जे आहे ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि एकदा व्यवस्थित पाठ वाचून घ्या। ठीक आहे, थँक्यू।